राज्य सरकार के जल संपदा विभाग के साल 2016 की सरल सेवा भर्ती प्रक्रिया में कई अभियंताओं ने ऑनलाइन आवेदन पत्र भरे थे, लेकिन किसी कारणवश वे आवेदन पत्र स्वीकारे नहीं गए। इसलिए इन सभी उम्मीदवारों ने ऑनलाइन आवेदन पत्र भरने हेतु नागपुर सिंचन निवड़ समिति के कार्यालय में अधिकारियों को घेराव किया। राज्य सरकार के जल संपदा विभाग की ओर से कनिष्ठ अभियंता ग्रुप बी के लिए सरल सेवा भर्ती प्रक्रिया के लिए आवेदन पत्र भरने हेतु कई उम्मीदवारों ने ऑनलाइन फॉर्म भरे, लेकिन कुछ कारणवश इन उम्मीदवारों को यह ऑनलाइन फॉर्म सबमिट नहीं हो रहे थे। इसीलिए इन सभी उम्मीदवारों ने ऑफलाइन फॉर्म भरने के लिए नागपुर सिंचन भवन यहां अधिकारियों को घेरा। मागणी अशी आहे की जल संपदा विभागामध्ये ज्या भरती निघाली आहे 1256 कनिष्ठ अभियंता, त्या संदर्भात बी वाल्यांना डावलं गेलेलं आहे, तर त्यासाठी आम्ही हायकोर्टात गेलो होतो आणि हायकोर्टातून या आपली जी ऑर्डर आहे ती पास झालेली आहे बी ना अलाउड करा म्हणून आणि एक्झामला बुज द्या, परंतु आम्ही ऑर्डर ही ऑर्डर आहे, परंतु आम्ही जलसंपदा नागपूर औरंगाबादहून व बाकीच्या अनेक जिल्ह्यातून मुलं आलेले आहेत, पण आम्हाला सकाळपासून काही रिस्पॉन्स भेटला नाही कुठल्या अधिकाऱ्याचा। तर याबद्दल शासनानं दखल घेऊन आजच्या आज आमचे ऑफलाईन फॉर्म भरून घ्यावे ही विनंती आहे। एकूण किती विद्यार्थी या इथे विभागामध्ये आले होते? एकूण आता सध्या तर 150 विद्यार्थी आहेत। औरंगाबाद, हिंगोली, कोल्हापूर, सातारा, पूर्ण मराठवाड्यातून आलेले पूर्ण टोटल। आता तुमची मागणी काय? आता मागणी आमची ऑफलाईन निकाल दिलेला आहे, आमची याकडे हायकोर्टाची ऑर्डर आहे, आमची ऑफलाईन फॉर्म ऍक्सेप्ट करावा याची, तरी आमची एवढीच विनंती आहे, आमच्या फॉर्म आता एक घंटाच्या आत त्यांनी सबमिट करून घ्यावेत। ऑफलाइन फॉर्म ना भरने की वजह से उम्मीदवारों को काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है, जिसके चलते उन्होंने इन अधिकारियों से बातचीत की और इन अधिकारियों को जल्द से जल्द फॉर्म स्वीकारने की मांग की। कैमरा पर्सन रोशन बोकरे के साथ प्रणीता शिरपुरकर की रिपोर्ट, सिटी विदर्भ न्यूज के लिए।